नमस्कार रसिक मित्रांनो, नवरंग रुपेरी या यूट्यूब चॅनलवर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिकांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपला सेगमेंट आहे बात पुरानी बड़ी सुहानी। आजच्या या कार्यक्रमात आपण पार्श्वगायक तलत महमूद यांच्याबद्दल बोलणार आहोत। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की येत्या 24 फेब्रुवारीपासून तलत महमूद यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे। त्यानिमित्ताने आपण तलत महमूद यांच्या पहिल्या गाण्याचा एक किस्सा जो अतिशय भावस्पर्शी आहे तो मी आज आपल्याला सांगणार आहे। मित्रांनो, तलत महमूद म्हटलं की आपल्या मनामध्ये कितीतरी सुंदर सुंदर गाणं लगेच आठवू लागतात। जलते हैं जिसके लिए, जिंदगी देने वाले सुन, सीने में सुलगते हैं अरमां, रात में क्या क्या ख्वाब दिखाए, तेरी आँख के आंसू पी जाऊं, अशा अनेक गाण्यांनी आपलं भावविश्व तलत महमूद यांनी अतिशय समृद्ध केलेलं आहे। मित्रांनो, तलत महमूद यांनी गायलेल्या गाण्यांची संख्या जरी कमी असेल, त्याची कारकीर्द जरी छोटी असेल, तरी अतिशय बहारदार होती। मला तर असं वाटतं तलत महमूद यांनी जी गाणी गायलीत त्यातील जवळपास 90-95% गाणी ही आपल्या सर्वांच्या ओळखीची आहेत। म्हणजे आजच्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर त्याचा स्ट्राईक रेट हा जवळपास 90% आहे लोकप्रियतेचा। पण एक गंमत अशी आहे की तलत महमूद जेव्हा पहिल्यांदा हिंदी सिनेमात गायले त्यावेळी मात्र एक वेगळाच प्रसंग घडला होता। काय होता हा प्रसंग ऐका। तलत महमूद यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1924 रोजी लखनौ इथे झाला होता। भातखंडे विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतलं, नंतर कलकत्त्याला जाऊन त्यांनी पार्श्वगायन सुरू केलं। परंतु सुरुवातीला त्यांनी गैरफिल्मी गाणी, गझल्स, भजन गायला सुरुवात केली। सबदिन एक समान नाही था हे त्यांचं गैरफिल्मी गाणं प्रचंड गाजलं। ही रेकॉर्ड भारतभर लोकप्रिय झाली। त्याचप्रमाणे तस्वीर तेरे दिल मेरा बहलान सकेगी हे गाणं देखील अफाट गाजलं। तलतच्या लोकप्रियतेचा डंका इकडे मुंबईपर्यंत पोहोचला होता। मुंबईला चित्रपट रसिकांमध्ये तलतच्या आवाजाची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा दूर केली अनिल विश्वास यांनी। अनिल विश्वास यांनी तलत महमूद यांना कलकत्त्याहून बोलून घेतलं। कलकत्त्याला असताना तलत महमूद तपन कुमार या नावाने पार्श्वगायन करत असत, पण आता सिनेमासाठी मात्र त्यांनी तलत महमूद हे नाव घेतलं होतं। अनिल विश्वास यांच्याकडे जाताना तलत त्यांना नेहमी आपला मेंटॉर समजायचा, याचं कारण देखील असंच होतं। कारण तलत महमूदच्या आवाजामध्ये एक नैसर्गिक कंप होता। हा नैसर्गिक कंप हीच त्याची ॲसेट होती, हीच त्याची ओळख होती। कारण ह्या नैसर्गिक कंपामुळेच त्याला रसिक ओळखत होते, त्याची गाणी पसंद करत होते। या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला तलत महमूद अनिल विश्वास यांच्याकडे आला, अनिल विश्वास यांनी देखील तलत महमूदची ही क्वालिटी पाहूनच त्याला आपल्या सिनेमामध्ये गायला घेतलं होतं। पहिला चित्रपट ज्यात तलत महमूद यांनी अनिल विश्वासकडे गाणे गायले तो चित्रपट होता तराना। 1950 साली आलेल्या या चित्रपटाची स्टारकास्ट होती दिलीप कुमार आणि मधुबाला। मित्रांनो, ज्याप्रमाणे विघ्न संतोषी मंडळी व्यावहारिक जीवनात आपल्याला पदोपदी दिसतात, तशी या मायावी धुने देखील होते। तलत महमूद कलकत्ताहून येतो काय आणि पहिल्याच सिनेमात अनिल विश्वास यांच्याकडे दिलीप कुमारला प्लेबॅक देतो काय हे काही लोकांना आवडलं नाही आणि त्यांनी तलत महमूदला गाठून थोडासा त्याचा कॉन्फिडन्स डाऊन करण्याचा प्रयत्न केला। ते म्हणाले, अरे हा तुझा कंपयुक्त आवाज इकडे हिंदी सिनेमात अजिबात चालणार नाही, इकडे असे आवाज चालत नाही तिकडे काही। त्यामुळं तलत महमूद थोडा अपसेट झाला आणि काही लोकांनी तर त्याला असा सल्ला दिला, जर तू हा कंपयुक्त आवाज बाजूला ठेवून गायलास तरच इथे टिकू शकशील। तलत महमूद अतिशय इमोशनल होता। अशा सर्व डायलेम्यामध्ये तो रेकॉर्डिंगला गेला आणि अनिल विश्वास यांनी त्याला गायला सांगितलं। तलत महमूद त्याचा नैसर्गिक कंप असलेला आवाज सोडून वेगळ्याच स्वरात गाऊ लागला। अनिल विश्वास यांना खटकले आणि त्यांनी विचारलं
तलत ये तुम क्या गा रहे हो? तुम्हारी आवाज को क्या हो गया? कहाँ गई तुम्हारी वो आवाज? तलत में उसका कंठ दाटून आला तो अनिल दादांना त्याच्या मित्रांकडून मिळालेले सल्ले ऐकू लागला. अनिल दादांचा सगळा प्रकार लक्षात आला. अनिल विश्वास यांनी त्याला धीर दिला आणि त्याला सांगितले, तलत तुझ्या आवाजातील कंप हीच तुझ्या स्वरातील मोठी गुणवत्ता आहे, हेच तुझं ॲसेट आहे, असं प्रशस्तीपत्र त्याने दिलं आणि जाताना सांगितलं, तलत जाओ और तुम उस तलत को लेके आओ. अनिलदा यांच्या या शब्दांनी तलत महमूद याचा आत्मविश्वास वाढला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो रेकॉर्डिंगला आला आणि तो त्याच्या नैसर्गिक कंपयुक्त आवाजात गाऊ लागला. मनात जो न्यूनगंड निर्माण झाला होता, ज्या मित्रांच्या सल्ल्याने ज्या शंका निर्माण झाल्या होत्या, ते सारे मळब एका क्षणात दूर झाले आणि मोठ्या आत्मविश्वासाने तलत आपल्या हिंदी सिनेमातील पहिलं गाणं गाऊन गेला, ऐ दिल मुझे ऐसी जगा ले चल जहां कोई ना हो. अनिलदा यांनी त्याला वेळी सावरले, त्याच्या करिअरला आकार दिला, कारण ज्याला तो न्यूनगंड समजत होता तेच तर खरं त्याचं ॲसेट होतं. पुढे याच आपल्या स्वराच्या जोरावर तलत महमूद, सलील चौधरी, मदन मोहन, ओपी नय्यर, सचिन देवबर्मन, सी रामचंद्र या सर्वांच्याकडे गायला. 1963 साली आलेल्या जहाँआरा या चित्रपटानंतर मात्र तलत महमूद याच्या गाण्याची जादू काहीशी कमी झाली आणि त्याला सक्तीने निवृत्ती घ्यायला लागली. मित्रांनो, तलत महमूद याने गोल्डन इरा खरोखर समृद्ध केला होता. तुमच्या आमच्या भावविश्वात असलेली असंख्य गाणी तलत महमूद यांनी गायली होती. 1963 नंतर जवळपास पुढची 30-35 वर्ष तलत महमूद मायावी दुनियेत अक्षरशः एकटा होता. त्याला कुणीही संगीतकार संगीतासाठी गाणे गाण्यासाठी बोलवत नव्हतं. पण या काळात तलत महमूद याने देशभर आपल्या पार्श्वगायनाच्या जोरावर दौरे केले. वेस्ट इंडिज, इंग्लंड, त्यानंतर अमेरिका इथं त्याचे गाण्याचे दौरे झाले. पहिल्या गाण्याचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कळवा. तलत महमूद याच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा किस्सा मी तुम्हाला ऐकवला. आता वर्षभर आपण त्याच्या गाण्याचे आणखी काही किस्से, आणखी काही आठवणी मी आपल्यासोबत शेअर करेन, त्या नक्की ऐका. नवरंग रुपेरी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.